वेलकम टू अश्विनीज रेसिपी। नमस्कार, मी अश्विनी। अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पावसाळा स्पेशल भजी बनवतो आहे। सध्या पाऊस मस्त पडतो आहे आणि भजी सर्वांनाच खूप आवडतात, तर त्यानिमित्ताने आज आपण एक वेगळ्या प्रकारची भजी बनवणार आहोत। तर ही कांदा भजी नसून ही बटाटा भजी आहेत, कुरकुरीत बटाटा भजी आहेत। आणि यामध्ये बेसन किंवा तांदळाचं पीठ काहीही मी वापरलेलं नाही, एका वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहेत। खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। तर त्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत। इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत आणि याची साल काढून आपल्याला ते किसून घ्यायचे आहेत। इथे मी बटाटे किसून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात टाकलेत त्याचा रंग बदलू नये म्हणून। तर भजी बनवायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे किसलेले बटाटे एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचेत किंवा ते एका चाळणीमध्ये नितळून घ्यावेत, म्हणजे पाणी सगळं त्यामधलं निघून जाईल। पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाही आहे। याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात। तर इथे मी 1 चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरची बारीक केलेलं टाकते। तर हे आपल्याला खूप बारीक पण नको आहे, थोडंसं जाडसरच हवं आहे, त्यामुळे टेस्ट छान येते। याच्यामध्येच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे 1/2 चमचा। लाल तिखट ऑप्शनल आहे, मिरची तिखट नाही आहे म्हणून मी लाल तिखट वापरलेलं आहे। जिरे टाकायचे आहेत 1/2 चमचा, ओवा टाकायचा आहे 1/2 चमचा आणि भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। यामध्ये कोथिंबीरमुळे फ्लेवर छान येतो या भज्यांना। तर यामध्येच आपल्याला याला क्रिस्प येण्यासाठी पोह्याचं पीठ टाकायचं आहे। रेग्युलर जे आपण कांदा पोहे बनवायला पोहे वापरतो तेच पोहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि ते टाकायचे आहेत आपल्याला 2 ते 3 चमचे। तर याच्याऐवजी जर तुमच्याकडे कॉर्न स्टार्च असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, पण पोह्यामुळे याला क्रिस्प खूप छान येतो आणि टेस्ट तर खूपच छान येते। तर बाइंडिंगसाठी याच्यामध्ये मी 2 चमचे मैदा वापरणार आहे। मैदा जास्त वापरायचा नाही आपल्याला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही, बिना पाण्याचंच हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता याला छान बाइंडिंग येते। आणि जर कमी वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखी पोह्याचं पीठ मिक्स करू शकता, पण खूप जास्तही पीठ नसावं, त्यामुळे भजी क्रिस्पी होणार नाहीत। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहेत। आणि भजी सोडताना आपल्याला छोटी छोटी भजी सोडायची आहेत आणि त्याला खूप प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने सोडायचे आहेत, म्हणजे ते अशा प्रकारे मोकळी होतील आणि आतपर्यंत व्यवस्थित तळली जाऊन खूप क्रिस्पी भजी तयार होतात। याला हलवत राहायचं आहे म्हणजे भजी व्यवस्थित सगळी सारखी तळली जातात। तर ही भजी बनवताना आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते आपल्याला खूप वेळ ठेवायचं नाही, तर खूप वेळ ठेवलं तर त्याचा रंग बदलू शकतो आणि त्याला पाणी सुटू शकतं, मग नंतर भजी व्यवस्थित होत नाही। त्यामुळे बॅटर बनवलं की पटकन त्याची भजी बनवून घ्यायची आहेत। तर ही भजी व्यवस्थित तळलेली आहे, त्याला छान गोल्डन रंग आलेला आहे। तर त्यात मी काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता खूप छान दिसतात, खूप क्रिस्पी दिसत आहेत आणि ही भजी खूप वेळ क्रिस्पी राहतात, पटकन सॉफ्टही होत नाहीत आणि खूप ऑइली पण होत नाहीत। हे मी काढून घेते सगळी भजी आणि अशाच प्रकारे राहिलेली भजी मी तळून घेणार आहे। तर भजी तळताना आपल्याला सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती भजी तळायची आहेत, म्हणजे ती व्यवस्थित तळली जातात। तर नेहमी जी आपण भजी बनवतो त्यापेक्षा ही भजी पूर्णपणे वेगळी आहेत, टेस्टही खूप याला वेगळी येते, खूप छान लागतात, क्रिस्पी खूप होतात। तर अशा प्रकारची भजी तुम्ही नक्की बनवून बघा। आणि या अगोदरही मी 6 वेगवेगळ्या प्रकारच्या भजींचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तेही तुम्ही चेक करू शकता। तर इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत, खूप क्रिस्पी दिसत आहेत भजी आणि खूप छानही लागतात। तर अशा प्रकारची भजी तुम्ही नक्की बनवून बघा। तर खूप क्रिस्पी अशी आपली भजी तयार झालेली आहेत, भरपूर वेळ क्रिस्पी राहतात, खायलाही खूप टेस्टी लागतात आणि पटकन होतात। जास्तीत जास्त हे बनवण्यासाठी आपल्याला 10 मिनटे वेळ लागतो। तर अशा प्रकारची भजी तुम्ही नक्की बनवा, तुम्हाला खूपच आवडतील।
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स करायला विसरू नका.